नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भगवान यशवंतराव पराते सहाय्यक शिक्षक मोतीलाल नगर मनपा माध्यमिक शाळा कोरेगाव पश्चिम बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या ऑनलाईन क्लासमध्ये उपस्थित विद्यार्थी माझे सहकारी शिक्षक व अधिकारी या सर्वांचे हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकदा नववी विषय इतिहास प्रकरण आठवे उद्योग व व्यापार हा पाठ अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या पाठाच्या नावावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल उद्योग व व्यापार प्रास्ताविक उद्योग म्हणजे काय तर मित्रांनो उद्योग म्हणजे कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतरण करणे यालाच उद्योग असे म्हणतात उदाहरणार्थ कारखाने कंपनी इत्यादीमध्ये आपल्याला माहिती आहे की कारखान्यामध्ये कच्चा माल मोठ्या प्रमाणामध्ये मागितल्या जाते आणि त्याचे पक्क्या मात रूपांतर करून रूपांतर केले जाते यालाच उद्योग असे म्हणतात त्यानंतर व्यापार तर तयार हो कंपनीत तयार होणाऱ्या किंवा कारखान्यात तयार होणाऱ्या मालाची किंवा वस्तूची विक्री करणे म्हणजेच काय तर व्यापार हा व्यापार दोन प्रकारे केला जातो एक देशांत देशांतर्गत आणि दुसरं आंतरराष्ट्रीय व्यापार आता देशांतर्गत व्यापार म्हटल्यानंतर आपल्याला माहीत आहेत की आपल्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रातून पंजाब गुजरात हरियाणा या देश या राज्यामध्ये जो व्यापार होतो त्याला देशांतर्गत व्यापार असे म्हणतात तर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजेच हा व्यापार दुसऱ्याशी केला जातो याला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात यानंतर आपण बघणार आहोत की महत्वाचे सण व घटना इसवी सन इस एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय औद्योगिक वित्त मंडळाची स्थापना स्वतंत्र भारतात औद्योगिक विकासाला गती देण्याची गरज होती आणि त्यासाठी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भारतीय औद्योगिक वित्त मंडळाची स्थापना करण्यात आली व या मंडळाद्वारे औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे हे या भारतीय औद्योगिक वित्त मंडळाची उद्दिष्टे होती त्यानंतर दुसरी महत्त्वाची घटना बघूया सन इसवी सन एकोणीसशे एकावन्नमध्ये भारतीय प पंचवार्षिक नियोजनाला सुरुवात झाली इसवी सन दोन हजार दोनपर्यंत नऊ पंचवार्षिक योजना झाल्या प्रत्येक पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ही वेगवेगळी होती हे आपण मागील पाठामध्ये म्हणजेच आर्थिक विकास या पाठामध्ये बघितलेले आहेत त्यानंतर इसवी सन एकोणीसशे चौपन्न भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली व औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यावर अधिक भर देण्यात आला नंतरची घटना आहे इसवी सन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्ट संमत झाला व यानुसार वस्त्रोद्योग समिती समितीची स्थापना करण्यात आली इसवी सन एकोणीसशे सत्तर औद्योगिक परवारा धोरण धोरण जाहीर करण्यात आले आणि यानुसार पाच कोटी रुपयाहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणण्याचे ठरविण्यात आले यानंतर बघूया आपण पहिला उद्योग आपण वस्त्रोद्योग देशाच्या औ एकूण औद्य आउद, औद्योगिक उत्पादनात चौदा टक्के वाटा हा वस्त्रोद्योगाचा आहे लक्षात ठेवा हो विद मित, विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा भाग आहेत की देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात या उत्पादनामध्ये चौदा टक्के वाटा हा वस्त्रोद्योगाचा आहे या वस्त्रोद्योगामध्ये यंत्रमाग हातमाग उद्योग याचासुद्धा या वस्त्रोद्योगामध्ये समावेश होतो टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्टनुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली देशांतर्गत बाजारपेठ व निर्यातीसाठी तयार करण्यात आलेल्या वस्त्राची गुणवत्ता निश्चित करण्याचे काम या समितीकडे देण्यात आले विणकरांना मदत करण्यासाठी मेगा क्लस्टर ही योजना तयार करण्यात आली आता विणकरांना मदतीसाठी मेगा क्लस्टर ही योजना तयार करण्यात आली परंतु ही योजना काय आहेत त्याचे स्वरूप काय आहेत ते आता आपण बघणार आहोत मेगा क्लस्टर ही योजना विणकरांना मदत करणारी योजना आहेत ही योजना स्वबचत गट व स्वयंसेवी संस्था म्हणजेच एन जी ओ यांच्या सहाय्याने चालविली जाते या योजनेद्वारा कच्चा माल डिजाईन सामग्री तंत्रज्ञान विकास तसेच विणकरांचे कल्याण यासाठी मदत केली जाते अशा प्रकारे आपल्या देशातील हा वस्त्रोद्योग चालत आहेत विद्यार्थी मित्रांनो या यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तो लक्षात ठेवायचा आहे विनकरांना प्रश्न आहेत विणकरांना मदत करण्यासाठी कोणतीही योजना तयार करण्यात आली तर विनकरांना मदत करण्यासाठी क्लस्टर योजना तयार करण्यात आली त्यानंतर आपण दुसरा उद्योग बघणार आहोत रेशीम उद्योग रेशीम उद्योग हा रेशीम किड्यावर चालतो लक्षात ठेवा महत्त्वाचा भाग आहे की रेशीम उद्योग म्हणजे उद इतर उद्योगांना काही ना काही कच्चा माल लागत असतो परंतु या रेशीम उद्योगामध्ये रेशीम किडा हा महत्त्वाचा भाग आहे म्हणजेच रेशीम उद्योग हा रेशीम किड्यावर चालतो वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत या उद्योगाचे काम चालते रेशीम किड्याच्या चा जाती आणि तुतीच्या झाडावरील संशोधन बंगळुरू येथे सेरेबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केले जाते कर्नाटक आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल जम्मू काश्मीर या राज्यात हा उद्योग चालतो या यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की रेशीम उद्योग हा कोणत्या राज्यात चालतो तर रेशीम उद्योग हा कर्नाटक आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर या राज्यात चालतो यानंतर बघूया आपण ताग उद्योग ताग उत्पादनात भारत हा प्रमुख देश आहे तागाची इतर देशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते तागापासून कापड कोनपाट दोरखंड इत्यादी वस्तू बनविल्या जातात यावर आधारित तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की तागापासून कोणकोणत्या कुन वस्तू तयार करतात तर तागापासून गोंडपाठ दोरखंड गोंडपाठ इत्यादी वस्तू तयार केल्या जातात यानंतर बघूया हस्तशिल्प हस्तशिल्प हे श्रमप्रदान क्षेत्र आहे अधिक रोजगार क्षमता अधिक रोजगार क्षमता कमी गुंतवणूक आणि अधिक नफा निर्यातील निर्यातीला प्राधान्य व परकीय चलन मिळविणे ही या हस्तशिल्प उद्योगाची वैशिष्ट्ये आहेत यामुळे शहरी व ग्रामीण भागातील कामगारांना रोजगार मिळाला शहरी क्षेत्रातील कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाटसारखी मार्केट यंत्रणा अनेक शहरात सुरू केलेली आहेत त्यातील मुंबई हे एक शहर आहे नंतर बघूया आपण वाहन उद्योग वाहन उत्पादनात भारत हा प्रमुख देश आहे भारतातून चाळीस देशांना वाहने निर्यात केली जातात लक्षात ठेवा हा महत्त्वाचा भाग आहेत आणि यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे येणार आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तर वाहन उत, उत्पादनात आपला भारत देश हा प्रमुख देश आहे आणि आपल्या देशातून चाळीस देशांना वाहने निर्यात केली जातात जगाच्या एक तृतीयांश ट्रॅक्टर उत्पादनात उत्पादन भारतात होतात हे ट्रॅक्टर तुर्कस्तान मलेशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशात निर्यात केली जाते भारतातील वाहन उद्योगाला सनराय क्षेत्र म्हणतात मग अशी आपण विणकरांसाठी बघितलं आहे क्लस्टर तसंच या वाहन उद्योगामध्ये सनराय क्षेत्र म्हणजेच भारतातील वाहन उद्योगाला सनराय क्षेत्र म्हणतात आता सनराय क्षेत्र का म्हणतात तर त्याचं विश्लेषण आता आपण बघणार आहोत महत्त्वाचा भाग आहेत थोडं लक्ष द्या चंद्रक्षेत्र म्हणजेच भारतात सायकलीपासून ते मोटारीपर्यंत अनेक प्रकारची वाहने मोठ्या प्रमाणात तयार होतात जगाच्या एक तृतीयांश ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते भारताचे ट्रॅक्टर तुर्कस्तान मलेशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशात निर्यात होतात तसेच सायकल निर्मितीत आपला देश हा अग्रेसर आहे आणि आपल्या देशातील सायकली नायजेरिया मेक्सिको केनिया सॉरी युगंडा ब्राझील या देशात सायकली निर्यात करतो आणि या वाहन उद्योगामधील प्रगती मोठ्या प्रमाणात प्रगती आहेत आणि या म्हणूनच भारतातील वाहन उद्योगाला संद्राई क्षेत्र असे म्हणतात वाहन उद्योगातील उद्योनमुख क्षेत्र असेही म्हटले जाते म्हणजेच वाहन वाहन क्षेत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे ही प्रगती बघूनच या क्षेत्राला सन्राई क्षेत्र असे म्हटलेले आहेत त्यानंतर बघूया आपण सिमेंट उद्योग यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील ट्रॅक्टर कोणकोणत्या देशात निर्यात केले जातात यामध्ये याचं उत्तर आहे की आपल्या देशात ट्रॅक्टर तुर्कस्तान मलेशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देश या देशामध्ये भारतातील ट्रॅक्टर निर्यात केले जातात त्यानंतर बघणार आहोत आपण सिमेंट उद्योग तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगापैकी भारतातील ट्रॅक्टर भारतातील ट्रॅक्टर कोणकोणत्या देशात नि निर्यात केले जातात आपल्या देशात जे ट्रॅक्टर उत्पादन आहेत देशाच्या एक ट्रॅक्टर आपल्या देशामध्ये उत्पादन होते आणि ते कोणकोणत्या देशामध्ये निर्यात केले जाते तर भारताचे ट्रॅक्टर तुर्कस्तान मलेशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देश या देशामध्ये भारताचे ट्रॅक्टर निर्यात केले त्यानंतर बघणार आहोत आपण सिमेंट उद्योग तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगापैकी हा एक उद्योग आहे गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहेत भारत देश हा सिमेंट निर, निर्मितीत महत्त्वाचा देश आहे भारतात सिमेंटचे अनेक कारखाने आहेत यानंतर बघूया आपण चर्मोद्योग भारतातील मोठा उद्योग असून हा निर्यातीभूभिमुख उद्योग आहेत म्हणजे या या चर्मोद्योगामध्ये बऱ्याच तयार केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केल्या जातात म्हणून हा जो उद्योग आहेत हा निर्याती भूमिभिमुख उद्योग आहेत कातडीपासून बूट व चपला तयार करतात मऊ कातळ्यापासून शोभेच्या वस्तू पर्स जाकेट इत्यादी वस्तू तयार करण्याचा उद्योग भारतभर चालतो आग्रा कानपूर चेन्नई कोल्हापूर या या ठिकाणी तसेच मुंबईतील धारावी या ठिकाणी हा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये चालतो या भागावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तो, तो लक्षात ठेवायचा आहे मऊ कातड्यापासून कोणकोणत्या वस्तू तयार केल्या जातात तर मऊ कातड्यापासून शोभेच्या वस्तू पर्स आणि जाकीट इत्यादी वस्तू बनविल्या जातात यानंतर बघणार आहोत आपण मीठ उद्योग मीठ उद्योग भारत हा प्रमुख देश आहे इतर उद्योगाप्रमाणेच मिठाचे वार्षिक उत्पादन दोनशे लाख टन होते आयोडीनयुक्त मिठाचे उत्पादन साठ लाख टन इतके होते यानंतर आपण बघणार आहोत सायकल उद्योग सायकल आपल्या सर्वांच्या परिचितच आहेत त्यामुळे जरा उत्साह वाढलेलाच असेल तर सायकल उद्योग सायकल उत्पादनात भारत हा जगामध्ये अग्रेसर आहेत भारतामध्ये पंजाब आणि तामिळनाडू या राज्यात सायकलीचे उत्पादन होते लुधियाना हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाते भारतातून नायजेरिया मेक्सिको युगांडा ब्राझील या देशांना सायकली निर्यात करतो म्हणजे अशा प्रकारे अनेक उद्योगामध्ये आपला देश हा विकसित असलेला आपल्याला दिसून येतो तर यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतातील कोणते शहर सायकल उत्पादनाचे प्रमुख शहर आहेत तर यामध्ये याचं उत्तर आहे लुधियाना लुधियाना हे शहर भारतातील सायकल उत्पादनाचे प्रमुख शहर आहेत यानंतर बघणार आहोत आपण खादी व ग्र ग्रामोद्योग ग्रामीण भागातील औद्योगिकरणास चालना देण्यासाठी व खा व खा ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली म्हणजे ग्रामीण भागातील औद्योगिकरणास चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली यानुसार ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग हस्तोद्योग कुटीर उद्योग यांना सहाय्य करणे यांना मदत करणे व त्यांचा विकास करणे त्याचबरोबर स्थानिक साधन संपत्ती व मनुष्यबळ याचा उपयोग करण्याचा करणाऱ्या लघु उद्योगाचा विकास करणे रोजगार निर्मितीतून गावांना स्वावलंबी बनविणे ही या ग्रामीण औद्योग खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली त्याचे ही आयोगा होती। सेती या आयोगा स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्टे होते त्यानंतर बघणार आहोत आपण शेती उद्योग आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचाच प्रश्न आहे कारण शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहेत आणि या शेती से, संबंधी सर्वांचाच संबंध येत असतो आपण पुढे बघणारच आहोत तर शेती उद्योग भारतात पारंपरिक व आधुनिक पद्धतीने शेती केली जाते आता पारंपरिक पद्धतीमध्ये पहिल्याच्या मदतीने शेती केली जाते म्हणजेच ही पारंपरिक पद्धत तर आधुनिक पद्धत म्हणजेच तंत्रज्ञानाबाबत जे नवीन नवीन शोध लागलेले आहेत आणि या शोधांच्या माध्यमातून जे काही नवीन नवीन यंत्र निर्माण केलेले आहेत आणि या यंत्राचा उपयोग करून शेतीमध्ये उपयोग करून त्याचा वापर करून या शेतीमध्ये नांगरणी पेरणी कापणी इत्यादी कामात या यंत्राचा उपयोग केला जातो याला आद आध, आधुनिक पद्धत असे म्हणतात म्हणजे भारतामध्ये पारंपरिक आणि आधुनिक या दोन पद्धतीने शेती ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती हा आहेत व त्यावर आधारित कामे आहेत शेतीवर सत्तर टक्के लोक अवलंबून आहेत ग्रामीण भागात शेतीबरोबरच पशुपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय चालतो आपल्या देशामध्ये विविध हंगामात शेती व्यवसाय चालतो यातून अनेक प्रकारची पिके घेतली जातात यामध्ये ज्वारी गहू तांदूळ डाळी तेलबिया कडधान्य कापूस ऊस फळे यांचे उत्पादन घेतले जातात फळे व भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते व यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग चालतात शेतीमधूनच मानवाच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात आपल्याला माहिती आहेत की मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या तर अन्न वस्त्र आणि निवारा तर या मूलभूत गरजांमधून अन्न जे आहेत मूलभूत गरजा हे आपल्याला शेतीमधून मिळत असते शेती, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून बँका व सहकारी संस्थेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जात आहे शेती अवजारे बी बियाणे खते यांचा पुरवठाही केला जातो कृषी विद्यापीठांच्या विस्तार व विस्तारसेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण फळबाग रोपवाटिका मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन बंदिस्त शेळीपालन गाई म्हशीचे संगोपन दुग्ध व्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन केले जाते उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम म्हणजेच वेअरहाऊस बांधणीसाठी अर्थसहाय्य दिले जाते भारत अन्नधान्य उत्पादनात आणि पीक पद्धतीत स्वयंपूर्ण होत आहे ठिबक सिंचन सेंद्रिय शेती यासारख्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यात येत आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे शेतीमध्ये शेती शेतकऱ्यांसंबंधी सेत शासन अनेक प्रकारे प्रयत्न करीत आहेत कारण आपल्या देशामध्ये शेतीमधून उत्पादन कशा पद्धतीने जास्तीत जास्त व मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न सरकार करीत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक सहाय्य म्हणून बँकासुद्धा त्यांना कर्ज देत आहेत परंतु आप सर्वांना माहितीच आहे की शेतकऱ्यांची स्थिती हे परिस्थिती कधीकधी सुद्धा त्यांना साथ देत नाहीत आताच आपण बघितलेले आहेत की परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे अतुनात नुकसान केलेले आहेत आणि सरकारने सुद्धा त्यांना काही प्रमाणात मदत घो मदतीची घोषणा केलेली आहे म्हणजे अशा प्रकारे कधीकधी शेतकरी हा शेतीतून उत्पादन मिळते परंतु त्याच्या मालाला भाव मिळत नाही कधी कधी उत्पादन कमी मिळते परंतु त्याच्या मालाला किंमत असते भाव असते कधी ओला दुष्काळ तर कधी सुखा दुष्काळ असा अशा प्रकारे चारी बाजूने हा बळीराजा सापडले अडचणीत सापडलेला आपल्याला दिसून येतो यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतात शेती कोण कौन कोणत्या पद्धतीने केली जाते याचं उत्तर आहेत की भारतात शेती पारंपरिक आधुनिक ठिबक सिंचन आणि सेंद्रिय शेती या पद्धतीने भारतामध्ये शेती केली जाते त्यानंतर बघूया आपण भारत सरकारचे धोरण या उद्योगासंबंधी भारत सरकारचे काय धोरण आहेत त्या आपण धोरणासंबंधी आता बघूया चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या धोरण काळात कागद उद्योग औषध उद्योग मोटर ट्रॅक्टर उद्योग कातड्याच्या वस्तू वस्त्रोद्योग खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग तेल रंग साखर इत्यादी उद्योगावर सरकारने लक्ष केंद्रित करण्यात आले एकोणीसशे सत्तरच्या औद्योगिक परवाना धोरणानुसार पाच कोटी रुपयाहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणण्याचे ठरवले सरकारी क्षेत्रात राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योग संस्थांना व परकीय कंपन्यांना देण्याचे ठरले आणि या धोरणानुसारच एकोणीसशे बहात्तर अखेर सरकारी नोंदणी कार्यालयामध्ये तीन लाख अठरा हजार लघु उद्योग नोंदल्या गेले यानंतर बघूया मित्रांनो खनिज संपत्ती देशाच्या औद्योगिक विकासात लोह व दगडी कोळसा या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा आहे आपल्या देशात लोह मॅग्नीज कोळसा खनिज तेल त्यांचे पुरेसे साठे सापडलेले आहेत यानंतर बघूया आपण वनसंपत्ती वनसंपत्तीवर आधारित उद्योगासाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवलेली आहेत कारण वनसंपत्तीवर काही उद्योगधंदे हे आधारित आहेत त्यामुळे स सर... काही जंगले हे राखून ठेवलेले आहेत आणि यांचे जतन करण्याचे काम केंद्र शासन राज्य शासन व स्थानिक लोक करतात जंगलावर आधारित बांधकाम कागद वृत्तपत्र कागद रेशीम काडेपेटी औषध वनस्पती मध लाग रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यावर आधारित उद्योगांसाठी जंगले आवश्यक आहेत या भागावर आपल्याला काही प्रश्न विचारू शकतात तर यावर प्रश्न विचारलेला आहे की जंगलावर आधारित कोणकोणते व्यवसाय चालतात तर याचं उत्तर आहे की जंगलावर आधारित बांधकाम कागद वृत्तपत्र कागद रेशीम काडेपेटी औषधी वनस्पती मध लाख रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यावर आधारित उद्योग हे जंगलावर आधारित आहेत त्यानंतर बघूया मत्स्योद्योग आता मासे उद्योग आपल्या सर्वांना कल्पना आहेच नद्या कालवे तळी सरोवरे या गोड्या पाण्यात मिळणारे मासे व सागरी पाण्यात म्हणजेच खाऱ्या पाण्यात मिळणारे मासे यातून मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्योद्योग होतो मत्स्योद्योग वाढीसाठी बंदराची उभारणी व जुन्या बंदराचा विकास केला जातो मत्स्यबीज उभवणी केंद्र व मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आली आली आहेत आता या भागावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की माठे मासे कोठे कोठे मिळतात तर आपल्याला याचं उत्तर आहे मासे नद्या कालवे तळी सरोवरे आणि सागरी पाण्यात म्हणजेच समुद्रात या ठिकाणी मासे मिळतात यानंतर पर्यटन उद्योग विद्यार्थी मित्रांनो पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत यामध्ये पर्यटन आहेत नैसर्गिक पर्यटन आहेत वन पर्यटन आहेत आणि ऐतिहासिक पर्यटन आहेत क्रीडा पर्यटन आहेत अनेक प्रकारचे पर्यटन आहेत यामध्ये आपल्याला भारतात विविध धार्मिक प्रार्थनास्थळे व तीर्थक्षेत्र आहेत आणि यांनी यांना भेटी देणे म्हणजेच पर्यटन होय आपल्या देशामध्ये वेगवेगळे धार्मिक स्थळ आहेत आणि या धार्मिक स्थळांना भेट देणे म्हणजेच पर्यटन होय पर्यटन म्हणजे काय म्हणजे या स्थळांना आता हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणजे बघितलेले आहेत आपण की धार्मिक स्थ धार्मिक पर्यटन आहेत भौगोलिक पर्यटन आहेत ऐतिहासिक पर्यटन आहेत वनपर्यटन आहेत तर कोणत्याही मार्ग कोणत्याही प्रकारे आपण कोणत्या क्षेत्राला भेट देत असतो उदाहरणार्थ आपण जुहू चौपाटी जर घेतली तर आपण जु नेहमी जात असतो म्हणजेच काय तो समुद्रकिनारा आहे म्हणजे समुद्रकिनारा हे कशामध्ये येतात तर हे भौगोलिक भौगोलिक पर्यटनामध्ये येत असतात आणि आपण तिथे आनंद आनंदासाठी आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आपण भेट देत असतो म्हणजे पर्यटनामधून पर्यटनामधून आपल्याला आनंद मिळत असतो आणि म्हणून आपण पर्यटन करीत असतो तर भारतात विविध धार्मिक प्रार्थनास्थळे व तीर्थक्षेत्रे आहेत यांना भेटी देणे म्हणजेच पर्यटन नद्याचे संगम पर्वत धबधबे दब यांचे पर्यटन म्हणजे भौगोलिक पर्यटन होय किल्ले स्मारके लेणी असा वारसा लाभलेला आपल्या भारत देशाला वारसा लाभलेल्या आहेत या सर्व पर्यटनासाठी देश विदेशातील लोक पर्यटनासाठी भारतात येत असतात म्हणजे प्रकारे ऐतिहासिक स्मारकांना भेट देण्यासाठी विदेशातून सुद्धा काही लोक आपल्या देशामध्ये येत असतात पर्यटनवाढीसाठी पर्यटन विकास महामंडळ काम करीत आहेत आणि हे मंडळ पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे त्याचबरोबर निवासस्थाने हॉटेल्स आणि मार्गदर्शक म्हणजेच गाईड इत्यादी सोयी की केल्या जातात पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होतो गावचे शहरीकरण होते लघु उद्योग कुटीर उद्योग यांना चालना मिळते म्हणजे अशा प्रकारे हा पर्यटन उद्योग आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चा सुरू आहेत यांत्र बघणार आहोत आपण व्यापार आयात निर्यात भारतात तयार न होणाऱ्या वस्तूंची खरेदी बाहेरील देशातून केली जाते त्याला आयात असे म्हणतात म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशात मागवणे यालाच आयात असे म्हणतात यामध्ये यंत्रसामग्री आहेत लोखंड आहेत खनिज तेल आहेत खते औषधे इत्यादी वस्तू आपण आयात करतो आता बघूया आपण निर्यात भारतात तयार होणाऱ्या वस्तू आपण अन्य देशांना विकतो याला निर्यात असे म्हणतात म्हणजे आपण सुरुवातीला व्यापार आणि उद्योग बघितलेले आहेत तर त्याच भागावरती हा भाग आहे की भारतात तयार होणाऱ्या वस्तू आपण अन्य देशांना विकतो याला निर्यात असे म्हणतात या निर्यातीमध्ये चहा कॉफी मसाल्याचे पदार्थ सुती कापड, पादरत्राने, हिरे अशा वस्तू आपण निर्यात करतो त्यानंतर अंतर्गत व्यापार भारताच्या सीमेरेषेत चालणाऱ्या व्यापाराला अंतर्गत व्यापार असे म्हणतात हा व्यापार लोहमार्ग रस्ते जलमार्ग व हवाई मार्गाने चालतो अंतर्गत व्यापारात कोळसा कापूस सुती कापड तांदूळ गहू कच्चा ताक लोखंड पोलाद तेलबिया मीठ साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो या आतापर्यंत आपण जे काही उद्योगधंदे बघ बघितलेले आहेत या उद्योगधंद्याच्या विकासामुळे आपल्याला काय काय फायदे झालेले आहेत ते आता आपण बघूया उद्योगधंद्याच्या विकासाचे फायदे देशाच्या अनेक उद्योगधंद्याच्या विकासामुळे राहणीमान राहणीमानचा दर्जा उंचावतो रोजगाराच्या संधी वाढतात देशाला परकीय चलन मिळते आणि देशाच्या प्रगतीला हातभार लागतो विद्यार्थी मित्रांनो आजचा हा पाठ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल अशी आशा करून काही प्रश्न तुम्हाला विचारतोय हो सर्वांनी मोबाईल अनम्यूट करा आता तुम्हाला प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत बघूया देशाच्या एकूण उत्पादनात वस्त्रोद्योगाचा किती वाटा आहे दुसरा प्रश्न आहेत दुसरा प्रश्न आहे संद्रय क्षेत्र म्हणजे काय कोण सांगेल संद्राय क्षेत्र म्हणजे काय सांगेल कोणी हा थोडा मोठा प्रश्न आहेत प्रयत्न करेल तर चालेल व्हेरी गुड हा हॅलो हा व्हेरी गुड वाहन वाहन आपल्या देशातून चाळीस देशांना वाहने निर्यात केली जातात आणि एक सिस्टम ट्रॅक्टर आपल्या देशातून इतर देशात निर्यात सुद्धा केले जातात व प्रगतीमुळे या द्था। वाहन क्षेत्राई क्षेत्र असे म्हणतात ओके okay, तिसरा प्रश्न बघूया रेशीम उद्योग कशावर आधारित आहेत रेशीम किड्यावर हा व्हेरी गुड रेशीम किड्यावर रेशीम किड्या ओके व्हेरी गुड चौथा प्रश्न आहे धंद्याच्या विकासामुळे कोणकोणते फायदे होतात आता आपण बघितलेले आहेत या उद्योगधंद्यामुळे कोणकोणते फायदे होतात देशाला उद्योगधंद्याच्या विकासामुळे कोणकोणते फायदे होतात हे विकास झालेले आहेत यामुळे काय काय फायदे झालेले आहेत विकासामुळे कोणकोणते फायदे होतात आता आपण उद्योगधंदे बघितलेले आहेत त्या सर्वांचा विकास झालेला आहे त्यामुळे काय काय फायदे होतात आपल्याला <takit -takit> उद्योगधंद्याच्या विकासामुळे कोणकोणते फायदे होतात आपल्या देशातल्या सामान दुसऱ्या देशामध्ये जाते तर ते पण उद्योगधंद्याच्या विकासामुळे रोजगार संधी प्राप्त होते परकीय चलन मिळते सर सर देशातले सामान आपण जे कच्चा माल बनून हे कच्चा माल आणतो कच्चा माल बनून कारखान्यामधून बनून देतात तर उद, उद्योग फायदे आपल्याला होतो दुसऱ्या देशात आपण देतो ते